पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 23 सप्टेंबरला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पारनेरच्या क्रांती शुगरला भेट देत कामगारांशी संवाद साधला व कारखान्याची पाहणी केली. यानंतर पारनेर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना किरीट सोमय्या यांनी पवार व ठाकरे सरकार डाकू व माफिया असल्याचे वक्तव्य केले. पत्रकारांनी एका प्रश्नामध्ये किरीट सोमय्या यांना कारखाना विक्री झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस होते, शिवाय बँकेने कारखाना विकला तेव्हा प्रशासकीय मंडळही त्यांनीच नेमले होते, तेव्हा विरोध का केला नाही असा सवाल केल्यावर मला याची कुणी कल्पनाच दिली नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली. कारखाना बंद होणार नाही, शेतकरी व कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठीच मी येथे आल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, कामगार नेते शिवाजी औटी, सुभाष बेलोटे, बाबूराव मुळे, अश्विनी थोरात, खंडू भुकण आदी उपस्थित होते. कामगार व शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून चौकशी होईल असे ते म्हणाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना काय म्हणालेत किरीट सोमय्या पाहूयात. माझ्या सारखा चार्टर्ड अकाउंटंटला पहिला मुद्दा असा वाटतो की आम्ही दर दोन दोन चार चार पाच पाच वेळा टेंडर काढतो, तर टेंडर काढायची गरज होती मग त्याचं प्री क्वालिफिकेशन असते. ह्याचे मी कागद बघितले तर ते प्री क्वालिफिकेशन आणि बिडर काही मॅचच होत नाही आहे. दुसरी गोष्ट, मी एवढा मोठा साखर कारखाना बंद पडला तर जो चालवायला त्याला देणार किंवा विकणार त्याची क्षमता काय, त्याचा अनुभव काय, त्याची आर्थिक एक दमडीचा कागद नाही आहे. तिसरी गोष्ट, मग हे पैसे आणणार कुठून? 32 कोटीमध्ये तुम्ही दिला, 32 कोटीचं व्हॅल्युएशन जे डॉक्युमेंट काय ते नाही, व्हॅल्युएशनमध्ये पारदर्शकता नाही. त्यानंतर ज्यांनी घेतला 32 कोटीत पेमेंट केलं तर 30 कोटी रुपये बाहेरून आलेले आहेत. 23 कोटी चोरडिया आणि 7 कोटी तर अक्षय बिल्डर. तर 32 कोटीपैकी 30 कोटी बाहेरून येत आहे, ते हा असा व्यक्तीला पैसे तुम्ही दिले कसे? आणि त्यावेळी चौकशी झाली त्या चौकशीत हे ग्रस्त येऊन सांगतात मी माझी जमीन गहाण ठेवली, मी त्याचा 200 माळ्याचा बिल्डिंग बांधणार होतो, त्याच्यासमोरचे पैसे. हे काय मूर्ख समजतात का? म्हणजे याचा अर्थ तत्कालीन सहकार मंत्रालयाने हे सेटिंग करून हा कारखाना दिला. या सगळ्या गोष्टी पोलीस आणि ईडीचा चौकशीत बाहेर आला, पण वर्तमान सरकारने ते पोलीसच्या चौकशीवर पाणी फिरवलं आणि क्लीन चिट देण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. त्याचा संबंधी ऑब्जेक्शन घेतलं गेलं आहे, ईडीचा पण तपास चालू आहे. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट 400 एकर जमिनीचं काय झालं. माझ्यासारखा चार्टर्ड अकाउंटंटला पहिला मुद्दा असा वाटतो की आम्ही दर दोन दोन चार चार पाच पाच वेळा टेंडर काढतो, तर टेंडर काढायची गरज होती मग त्याचं प्री क्वालिफिकेशन असते. ह्याचे मी कागद बघितले तर ते प्री क्वालिफिकेशन आणि बिडर काही मॅचच होत नाही आहे. दुसरी गोष्ट, मी एवढा मोठा साखर कारखाना बंद पडला तर जो चालवायला त्याला देणार किंवा विकणार त्याची क्षमता काय, त्याचा अनुभव काय, त्याची आर्थिक एक दमडीचा कागद नाही आहे. तिसरी गोष्ट, मग हे पैसे आणणार कुठून? 32 कोटीमध्ये तुम्ही दिला, 32 कोटीचं व्हॅल्युएशन जे डॉक्युमेंट काय ते नाही, व्हॅल्युएशनमध्ये पारदर्शकता नाही. त्यानंतर ज्यांनी घेतला 32 कोटीत पेमेंट केलं तर 30 कोटी रुपये बाहेरून आलेले आहेत. 23 कोटी चोरडिया आणि 7 कोटी तर अक्षय बिल्डर. तर 32 कोटीपैकी 30 कोटी बाहेरून येत आहे, ते हा असा व्यक्तीला पैसे तुम्ही दिले कसे? आणि त्यावेळी चौकशी झाली त्या चौकशीत हे ग्रस्त येऊन सांगतात मी माझी जमीन गहाण ठेवली, मी त्याचा 200 माळ्याचा बिल्डिंग बांधणार होतो, त्याच्यासमोरचे पैसे. हे काय मूर्ख समजतात का? म्हणजे याचा अर्थ तत्कालीन सहकार मंत्रालयाने हे सेटिंग करून हा कारखाना दिला. या सगळ्या गोष्टी पोलीस आणि ईडीचा चौकशीत बाहेर आला, पण वर्तमान सरकारने ते पोलीसच्या चौकशीवर पाणी फिरवलं आणि क्लीन चिट देण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. त्याचा संबंधी ऑब्जेक्शन घेतलं गेलं आहे,
ईडीचा पण तपास चालू आहे. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट 400 एकर जमिनीचं काय झालं. मी एवढं सिम्पल त्यांना परत पत्र पाठवलं. मला कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे. मागच्या वेळी पण हेच सांगितलं होतं. कुठले माझे मोठे संमेलन नव्हते, कुठला रोड शो नव्हता, फक्त कारमध्ये बसून त्यांच्या सुरक्षित कागळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची. पण हे समजत नाही, तो घोटाळेबाज आहे, तो उघड माथाने फिरतो, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, दुसऱ्या दिवशी स्वागत त्याचं अरेंज केलं जातं. हे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत? व्हॉट नॉनसेन्स. दिलीप वळसे पाटील साहेब, 4 दिवस जो माणूस हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्या स्वागतासाठी जनसमुदाय येणार आहेत. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगू नाही का तो हॉस्पिटलमध्ये आहेत? भाऊ परत कसं चाललं तिथे? म्हणजे याचा अर्थ हे NCP आणि शिवसेनेची दादागिरी आहेत की आमचा विरुद्ध कोणी तक्रार केली आम्ही खपून घेणार. कधी जाणार आपण? मी परत मंगळवारी जाणार आहे. 28 तारखेला परत त्यांनी थांबवलो, परत जाणार. जोपर्यंत माझी तक्रार आणि कार्यवाही होत नाही तोपर्यंत जाणार. हे काल दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये मी परत जाऊन आलो, त्यांच्याकडे मागणी केली, तुम्ही मला ऑर्डर दाखवा. जो कोल्हापूर कलेक्टर ऑर्डर, त्यांनी मला स्पष्टता केली कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी. आम्ही फक्त कोल्हापूर प्रवेश बंदी केली होती, मुंबईमध्ये बाहेर जाण्याचा प्रतिबंध आम्ही घातलेला नाही आहे. आणि या पोलिसांनी तरी माझा घरी मला थांबवलं, VT स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर थांबवलं, गैरकायदेशीर थांबवलं, गृहमंत्र्यांचा निर्देशमुळे थांबवलं. हे मी सहन करणार नाही. मी उद्या पोलीस ऑथॉरिटीमध्ये कंप्लेंट करणार. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज.